पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. या अभंगाप्रमाणे यावर्षी सुद्धा लाखो भाविक पंढरपुरात आषाढी सोहळ्यासाठी दाखल झाल्याचे पाहावयास मिळाले. एसटी रेल्वे तर हजारो खासगी वाहनांमधून भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल झाले होते. त्याचबरोबर शेकडो संतांच्या पालख्या देखील मोठ्या संख्येने पंढरपुरात पोहोचल्या होत्या. आषाढ दशमी म्हणजे मंगळवार 16 जुलै रोजी पंढरी नगरीत जवळपास 12 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते, तर आषाढी एकादशी रोजी या संख्येत एकूण दुप्पट वाढ झाल्याचे पाहावयास मिळाले. चंद्रभागा नदीच्या पैल तीरावरील एकूण 65 एकर जागा भाविकांचा जनसागर उसळला होता. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. भाविकांची विक्रमी गर्दी, टाळ मृदुंगाचा जयघोष, भजन हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून गेली होती. बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला निरोगी आणि चांगले दिवस येऊ देत, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुराया चरणी घातलं. एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, पंढरपूर. आणि रुक्माईचे पूजा करण्याचा मान मला मिळाला आणि एकटा नाही तर 4 पिढ्या, माझे बाबाही होते पूजेला, 4 पिढ्या हा 3 वर्ष सातत्याने पांडुरंगाच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मला लाभलं, त्याबद्दल मी आपल्या स्वतःला भाग्यवान समजतोय. पांडुरंगाची कृपा आहे, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत. मी विठ्ठल रखुमाईच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो, आपल्या सर्व संत माऊलींना मनापासून नमस्कार करतो, वंदन करतो. खरं म्हणजे वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपण फडकवत ठेवताय, त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना धन्यवाद. पंढरपूरला आपण आल्यानंतर सगळीकडे जो पांडुरंगाचा